येथे बनवून तयार आहेत लाल भोपळ्याचे गारगे. हे गारगे तुम्ही छा सोबत खाऊ शकता. एक पल की ये बात नहीं, दो पल का ये साथ नहीं, कहने को तो जिंदगी जन्नत से प्यारी है, लेकिन वो बात ही क्या जिनमें आप लोगों का हाथ नहीं. नमस्कार, मी स्मिता. आपल्या या स्मिताज रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मी आज खूपच खुश आहे, कारण पाहता पाहता आपल्या या चॅनलने 1000 सबस्क्रायबरांचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यानिमित्त आपण आज एक गुड रेसिपी पाहणार आहोत, ते म्हणजे लाल भोपळ्यांचे गारगे. मी इथे लाल भोपळ्याचे गारगे करण्यासाठी 1/2 किलो लाल भोपळा घेतला आहे. आता आपण त्याचे तुकडे करून घेऊ. मी तुकडे करण्याआधी यातील बिया आणि गर बाजूला करून घेतला होता. आता आपण हे खिसणीवरती खिसणार आहे. मी येथे तुम्हाला लाल भोपळा खिसण्याची एक टिप सांगत आहे. मी येथे याचे साल काढलेले नाही. आता हे आपण असं खिसणीवरती खिसून घेणार आहे. साल ठेवल्यामुळे आपल्याला लाल भोपळा खिसायला सोपे जाते. सालीपर्यंत असा भोपळा आपल्याला खिसून घ्यायचा आहे आणि साल टाकून द्यायचे आहे. मी इथे कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवले आहे. या तेलामध्ये हा भोपळ्याचा केस आपण टाकून घेऊ आणि याला मंद गॅसवरती झाकण ठेवून 2 वाफ काढून घेऊ. हे हलवून घेऊ आपण एकदा. भोपळ्याचा खीस मस्तपैकी शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 कप गुळ मी इथे चाकूने चिरून घेतला आहे, तो आता त्यामध्ये टाकून घेऊ. गुळ यामध्ये आपण मिक्स करून घेऊ. यातील गुळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे. गुळ जसजसं वितळेल तसतसं हे मिश्रण पातळ होईल. येथे गुळ पूर्ण वितळलेलं आहे. मी गॅस बंद करून टाकत आहे. हे मिश्रण आपण परातीमध्ये ओतून कोमट करून घेऊ. या मिश्रणामध्ये आपण चिमूटभर मीठ, चिमूटभर खायचा सोडा. मी या मिश्रणामध्ये गव्हाचे पीठ टाकून घेत आहे. एकत्रित करून घ्यायचं. यामध्ये जेवढे मावेल तेवढे गव्हाचे पीठ घालायचे आहे. पाणी याच्यामध्ये मात्र मळताना अजिबात टाकायचे नाही आहे. या कपाने 2.5 कप गव्हाचे पीठ या मिश्रणामध्ये मी वापरले आहे. तेलाच्या हाताने हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला इतपत घट्ट मळायचे आहे. याच्या लगेच आपण पुऱ्या करायला घेणार आहोत. येथे आपण तेल बारीक गॅस करून तापायला ठेवले आहे. आपण तेलाचा हात लावून हे असा गोल, छोटासा गोल करून घेणार आहे आणि याला आपण पिठी लावणार नाही आहे, कारण पिठी लावल्यानंतर हे भोपळ घारे तळताना तेल खराब होते आणि हे भोपळ घारे आपल्याला जास्त पातळ लाटायचे नाही आहे, थोडेसे जाडच ठेवायचे आहेत. एवढ्या थिकनेसच्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत आणि त्या एकसारख्या दिसण्यासाठी मी इथे वाटीचा वापर करणार आहे. इथे तेल तापले आहे. आपण एक एक पुरी सोडून तळून घेऊ. इथे गॅस आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे. हे भोपळ घारे मोठ्या गॅसवरती लालसर होऊन जातील, तसेच ते आतमध्ये कच्चे राहतील. इथे तुम्ही पाहू शकता इथे भोपळ घारा मस्तपैकी टम्म फुगलेला आहे. हे लाल भोपळ्याचे गारगे बरेच दिवस टिकतात. तुम्ही हे गारगे प्रवासात नेऊ शकता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार. यापूर्वी जर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तसेच हा चॅनल तुम्ही कोणत्या ठिकाणाहून, गावातून, शहरातून पाहता हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तसेच पुन्हा भेटूया अशाच खुसखुशीत रेसिपीजमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, व्यस्त राहा, मस्त राहा.